शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर बोलतायत, थेट जाऊयात। पोस्टर फाडायची, त्यांच्या विरुद्ध पोस्टर लावायची, कोणी तिला अधिकार लोकशाहीमध्ये, अधिकार लोकांना असतो लोकशाहीमध्ये, कुठल्या राजकीय पक्षाला नसतो निवडून देण्याचा। तुमच्या पक्षाची इलेक्शन असेल त्याला तुम्ही हे बोला, परंतु जो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याला स्वतःचे अधिकार आहेत। कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत फक्त दोघांनाच दिले, का दिले कॉन्स्टिट्यूशनने? एक आमदाराला दिला आणि दुसरा खासदारांना प्रिव्हिलेज दिला, कारण त्यांना जनतेची कामं करायची असतात। जनतेच्या कामाला जात असताना त्यांना कोण अडवू सुद्धा शकत नाही। हे प्रिव्हिलेज कमिटीचा मेंबर पूर्वी राहिलेला आहे, आता त्या कमिटीचा अध्यक्ष सुद्धा आहे, त्यामुळे प्रिव्हिलेजेस काय आमदार आणि खासदारांची आम्हाला माहिती आहे। आणि म्हणून मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की अशा गोष्टी करू नका, की ते लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यावर अधिकार लोकांचा आहे। तुमचा अधिकार तुम्ही ज्यावेळेला निवडून दिलं होतं त्याला काम करण्याचा तुम्हाला निश्चित अधिकार आहे। अमुक आमची काम करून द्या म्हणून सांगायचं तुम्हाला निश्चित अधिकार आहे, परंतु हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा अधिकार लोकशाहीमध्ये कोणालाही नाही। आणि लोकशाहीचं रक्षण आपण जर म्हणणार असो आणि लोकशाहीची तत्व जर आपण म्हणणार असू, तर मग आम्हाला ज्याला तुम्ही सांगता की तुम्ही राजीनामे देऊन पुन्हा निवडून घ्या, मग 2019 मध्ये तुम्ही राजीनामे देऊन निवडून येऊन पुन्हा सरकार का नाही स्थापन केलं, त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला जनतेला द्यायला लागेल। आम्ही गप्प राहतो याचा अर्थ आम्ही कमजोर आहे असं बिलकुल नाही। आम्ही तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही गप्प राहतो। उत्तर देणं प्रत्येकाला येतं, परंतु आदर ज्याला दुसरा मनुष्य आपल्याला आदर देत असतो त्याला तो आदर स्वीकारला सुद्धा पाहिजे, आणि तो जो हंबलनेस असतो तो लोकांना आवडतो। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मी शांतपणे या ठिकाणी बोलतो, त्याच्याचबरोबर ज्याला अशी वक्तव्य केली जातात त्याला मी एकटा नसतो, माझ्यावर 50 आमदार असतो। त्यांच्या भावना काय होत असतील याचा विचार करा। ज्याला तुम्ही विश्वासघातकी म्हणता आमच्या शिंदे साहेबांना, त्याला त्यांच्या मनाचा विचार करा की ज्यांनी आयुष्य वेचलं तुमच्यासाठी, कुठली अडचण आली महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यांनाच पाठवत होता ना? शिवसेनेची इमेज कोणी तयार केली? 90% समाजकारण आणि 10% राजकारणाची इमेज कोणी तयार केली महाराष्ट्रामध्ये? शिंदे साहेबांनी तयार केलेली आहे। करोनाच्या काळामध्ये 2 वेळा त्यांना करोना झाला, पण करोनाच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने सगळ्यात जास्त मदत आणि सगळ्यात जास्त काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। मग का त्यांनी ऐकून घ्यावं किंवा मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी का ऐकून घ्यावं हा सुद्धा प्रश्न आहे आमच्यासमोर। आणि म्हणून माझी बाजू माझं काय होईल हे महत्वाचं नसतं, परंतु चुकीचं बोलू नका। आणि तुम्ही जर पथ्य पाळायचं ठरवलेलं असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते पथ्य पाळायला सांगा, आणि तर आम्ही म्हणू की नेत्याचं कार्यकर्ते ऐकतात। तर मी पुन्हा आपल्याला हे देईन, मी हिंदी में बात करूंगा। मुझे ये कहना है कि एक ट्वीट आया है, मैं पहले तो इसका खुलासा देना चाहूंगा कि बॉम्बे के मेयर ने ऐसे ट्वीट किया है कि दीपक केसर के पोते के लिए क्या किया है वो उनको कहना चाहिए। तो मैं जाहिर रूप से ये बोल रहा हूँ क्योंकि मैं एक सीधा साधा कार्यकर्ता हूँ। मैंने उद्धव जी के पास मैं जरूर गया था, मेरे पोते को एक इंटरनेशनल स्कूल में एडमिशन चाहिए था, वो मेरा एडमिशन नहीं कर सके, लेकिन मुंबई के एक दूसरे स्कूल में उन्होंने मेरा एडमिशन किया पोते का, तो वो किया। उसके बाद मैंने उनको जाके खुद उनको बोके दिया, मेरा आभार उनको प्रदर्शित किया, और मेरा पोता उस स्कूल में सिर्फ 1 साल रहने वाला है, क्योंकि उसे अगर इंटरनेशनल स्कूल में जाना है तो नेक्स्ट ईयर वो इंटरनेशनल स्कूल के लिए अप्लाई करेगा। उस वक्त मैं उद्धव साहब के पास नहीं जाऊंगा, क्योंकि इतनी छोटी छोटी चीजें जब आपके कार्यकर्ता प्रेस में बोलते हैं तो लोगों के मन में इसके बारे में एक गलत फहमी हो सकती है। और दूसरी चीज ये है कि जब आप मेरे पोते के बारे में बोलते हैं तो आपको भी लोगों को ये कहना पड़ेगा कि इस आदमी ने मातोश्री के क्या किया है। अगर आप नहीं बोलोगे तो मुझे बोलना पड़ेगा और सब संभ्रम लोगों के मन में से निकल जाएगा। मैं आज इस एक पोजीशन पे आ गया हूँ। बीजेपी के बारे में बहुत सारी बातें कही गई, बीजेपी हमारा मित्र पक्ष है, आप अगर गलत बातें कहेंगे तो उसका भी जवाब मुझे देना पड़ेगा, क्योंकि असलियत कुछ और ही है और वो असलियत लोगों के सामने आई हुई नहीं है। इसलिए महाराष्ट्र की जनता जिन्होंने सेना बीजेपी के अलायंस को जीत के दिया था उन तक ये हकीकत पहुंचनी चाहिए। अभी तो आप पहुंचाइए, नहीं तो मुझे ये करना पड़ेगा। अगले 2 दिन आदित्य जाए जी जा रहे मेरे कॉन्स्टिट्यूंस में, आप बिल्कुल जाइए मेरे कॉन्स्टिट्यूंसी के में। मैं एक बार भी नहीं गया, मैंने किसी को रोका भी नहीं है कि आप शिवसेना के साथ काम मत करो। मेरे साथ मेरी जनता है, मैं आज तक जीत के आ रहा हूँ तो वो मेरी जनता का आशीर्वाद है। आप जाके क्या करेंगे मेरे कॉन्स्टिट्यूंसी में?
आपने कभी कुछ किया है क्या वो लोगों के लिए? मैंने जो एक एग्जाम्पल दिया था, भारत की जो पहली सबमरीन है बैटरी ऑपरेटर, वो मैंने सैंक्शन की थी जब मैं मिनिस्टर था, उसमें से एक रुपया खर्चा नहीं किया गया, वो आपका डिपार्टमेंट था। तो मैंने आपको आज तक क्रिटिसाइज क्यों नहीं किया? क्योंकि हम आपका आदर करते हैं, तो आप भी वही कीजिए। और मैं जब बोलूंगा तो ये जो आज सामना में आया हुआ है कि मातोश्री पे आरोप हो गए लेकिन किसने कुछ नहीं किया, तो हमारे जो एमएलए है, हर कोई ऊपर तक नहीं जा सकता, लेकिन कई एमएलए ने इसके लिए आंदोलन किया था, कई लोगों ने पोस्टर्स लगाए थे, कई लोग कैमरा के आगे आके उन्होंने उसके बारे में निषेध व्यक्त किया था, ये सबने किया हुआ है। फिर आपको अगर ये नहीं लगता है तो उस वक्त की आप फुटेज देखिए, इस वक्त की आप फुटेज देखिए कि जो लोग बोल रहे थे उनके खिलाफ कितने आंदोलन हो गए, वो आप देखिए ना। और ये जो आंदोलन हुए उसमें जब शिवसेना और हमारे सब एमएलए थे, तो आप एमएलए को ऐसा क्यों बोल रहे? और दूसरी चीज ये है कि अब मुख्यमंत्री शिंदेंना विश्वासघातकी म्हणणं चुकीचं, केसरकर यांचं वक्तव्य, तुमचा आदर करतो म्हणून आम्ही गप्प आहोत।